आमदारांचा महाराष्ट्र होतोय ती आम्ही कदापि होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही। आणि आणखीन एक प्रार्थना केली, येता जाताना मी दुतर्फा शेती बघतोय, आता आता कुठेतरी कोंब फुटतायत पण अजून पावसाचा पत्ता नाहीये। मी जगदंबेला साकडं घातले की हे राजकारण्यांमधली गद्दारी सगळी जाऊ दे, पण या गोरगरिबांची कैवारी तूच आहेस, त्याच्यामुळे ही मी प्रार्थना तुमच्या वतीने मी जगदंबेच्या पायाशी केलेली आहे। अरविंद सावंत बोललेले आहेत, अंबादास दानवे बोललेले आहेत, संजय बोललेले आहेत, फक्त अंबादास तुम्ही बोलताना एक ओळख करून दिली, 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री कोणी केला? पण तो तेव्हा हप्ते घेत होता मला माहिती नव्हतं, नाही तर तुम्ही म्हणाल बघा की या हप्ते घेणाऱ्याला यांनी मंत्री केला, आपला काय भाजप झालेला नाही अजून, अजिबात नाहीये। भारतीय जनता पक्षाच्या कोणीतरी टीका केली, म्हटलं टीका कसली करतायत, कोणत्या मुद्द्यावरनं करताय तुम्ही टीका? पहिले भाजपामध्ये निष्ठावंत आहे ते कुठे सतरंजीच्या खाली सापडतात का बघा, कारण भारतीय जनता पक्ष हा आता बाजारबुडक्यांचा पक्ष झालेला आहे। जे खस्ता खात आहेत, त्यावेळेला गोपीनाथजी होते, प्रमोद महाजन होते, नितीन गडकरीजी त्यांच्यासोबत होते, कितीतरी इथे आपले भाऊसाहेब पुणकर होते, अनेक असे लोक होती की ज्यांनी घरदार न पाहता मेहनत करून 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 भारतीय जनता पक्ष रुजवला आणि भारतीय जनता पक्ष वाढवला। आज त्यांच्यासोबत असलेली सगळी जी निष्ठावंत माणसं आहेत, काय त्यांची हालत झालेली आहे? सगळे येत आहेत, बाजार बुणगे येत आहेत आणि नुसतेच येत नाहीत, सगळे भ्रष्टाचाराने माखलेले हे भारतीय जनता पक्षाचे लोकच बोलत आहेत, त्यांना तुम्ही पक्षात घेत आहेत आणि त्यांच्या सत्रांच्या घालण्याचं काम हे बिचारे निष्ठावान भाजपचे अंधभक्त करत आहेत। ही लाचारी तुम्हाला मान्य आहे?